बिलोली तालुक्यातील लहुगाव येथील श्री हनुमान संतूक सीताफुले रहिवासी असून ते अस्थिव्यंग दिव्यांग 55% आहेत। त्यांना व्यवसाय करण्यासाठी समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नांदेडकडे बीज भांडवल फाईल बँकेत 2 वर्षापूर्वी टाकली होती, परंतु ती फाईल आतापर्यंत निकाली लागण्यात आली नाही। दिव्यांगाचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी बीज भांडवल योजना शासन राबवित आहे, परंतु माननीय व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा लोहगाव यांनी आजपर्यंत कर्ज मंजूरी केली नाही, त्यामुळे दिव्यांग व्यक्तीच्या अमरण उपोषणास प्रहार। दिव्यांग क्रांती संघटना नांदेडच्या वतीने SBI शाखा लोहगाव कार्यालयासमोर संबंधित दिव्यांग व्यक्तींना कर्ज मंजूर करण्याकरिता ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे। नायगावहून तानाजी शेळगावकर, ब्युरो रिपोर्ट, नांदेड। ठिकाणी जे आमचे प्रहारचे बिलोली तालुका अध्यक्ष सीताफुले या वीज भांडवलच्या उपोषणाला जे बसलेले आहेत, तर या एकच विषय नसून या जिल्ह्यामधल्या सर्व राजकारणी आणि जे आमदार खासदार या ठिकाणी जे निवडून आलेले आहेत, जे हरामखोर आहेत की अपंगाकडे जे कोणी लक्ष देत नसेल, त्या ठिकाणी प्रहार संघटना या ठिकाणी लक्ष देण्याचं काम यापुढे करणार आहे। आणि जे नायगावला काल प्रकरण झालं की एका विषमाला कर्ज मंजूर होऊन सुद्धा ज्या हरामखोर मॅनेजरनं त्या ठिकाणी त्याला कर्ज दिलं नाही म्हणून त्याला फाशी घ्यायची वेळ आलेली आहे, तरी आमच्या दिव्यांगाला फाशी घेण्याची वेळ यापुढे येऊ नये असे मी या ठिकाणी प्रशासनाने इथल्या राजकारण्याला आवाहन करतो की या ठिकाणी जर आमच्या गोरगरीब आणि विधवा निराधार अपंग लोकाला जर कोणी मदत करत नसेल, त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी प्रहारच्या माध्यमाने आणि प्रहार स्टाईलने उत्तर देऊ आणि एवढं बोलतो आणि या सीताफुलेला न्याय मिळाला असे या ठिकाणी मी जाहीर करतो। दिव्यांग आहे, मला गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट 70% आहे। मी बच्चूभाऊ पाहुणी मला दिव्यांगाचे काम करण्यासाठी आमच्या मंगनाळी साहेबाला सांगून मला जिल्हाध्यक्ष दिलेला आहे, म्हणून मी आज लोहगाव येथे बँकेसमोर आमचे बंधू भाऊ दिव्यांग आहेत, त्यांची फाईल इथं मंजूर झालेली आहे। 3-4 वर्षापासून अनुदान मंजूर झालेलं आहे, तरी बँकवाले सतवत आहेत, म्हणून मंत्राव यांना पाठिंबा देण्यासाठी मी इथं आलेलो आहे। यांनाच नाही तर आमच्या विधवा महिला पुरुष दिव्यांगासाठी कोणी अन्याय झाल्यास आम्ही त्याच्यासाठी जीवदान देऊ। तरी ह्यांनी काल नायगावला जे प्रकरण झालं आहे यांनीच पण जीवदान घेतो म्हणले होते, पण आम्ही त्यांना आमचे सगळे संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सगळे कार्यकर्ते इथं आलो आणि त्यांना हिंमत दिली की आपण मरायचं नाही, भांडत मरायचं, म्हणून आम्ही आज सगळे आमचे कार्यकर्ते आहेत आम्ही बँकेसमोर टेंट टाकून बसलेलो आहोत। आम्हाला आश्वासन मिळेपर्यंत आम्ही उठणार नाही आणि मरणार नाही, पण भांडत मर त्यांच्यावर गुन्हे नोंदून एवढं मी त्या सगळ्या दिव्यांग जिल्ह्यातील मी जिल्हाध्यक्ष ना तर मी त्यांच्या पाठीशी बंधू म्हणून आहे, एवढं मी आश्वासन देतो।